आमची अचूक व बेधडक बातमी पाहण्यासाठी सीबीएस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. सीबीएस न्यूजने सामाजिक बांधिलकी जोपासली. सौ सुमनताई लोहार. महिला भगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं गौरी गणपती गृह सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामधून गावातील महिला युवती यांनी सजावट स्पर्धेत भाग घेतला, त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचं काम सीबीएस न्यूज चॅनलनं केलंय. संपादक चांदभैया शेख व त्यांच्या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यामधून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असं मत सांगोला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सौ सुमनताई लोहार यांनी नाझरे तालुका सांगोला येथे बक्षीस वितरण प्रसंगी व्यक्त केलाय. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अस्मिता युवराज लोहार तर द्वितीय सौ सुवर्णा रामचंद्र माने मंगळवेढा तर तिसरा क्रमांक जयश्री सुरेश सावंत यांना मिळाला आहे. सदरचं बक्षीस रोख स्वरूपात तसेच प्रमाणपत्र मानचिन्ह संपादक चांदभैया शेख, कार्यकारी संपादक रविराज शेटे, उपसंपादक राजभाऊ गुजले, विभागीय संपादक भारत इंगवले, मार्गदर्शक तोहिद मुल्ला, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी नामदेव लकडे, मंगळवेढा प्रतिनिधी आर्शिया खतीप इत्यादी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच कोरोना काळात 1200 लोकांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आल्याचं उपसंपादक राजभाऊ गुजले यांनी सांगितलंय. नमस्कार, मी महिला काँग्रेस सांगोला तालुका बोलते, लोहार सुमित्रा लोहार. की चांदभैयाने जे कार्यक्रम जे गौरी सजावटचे ठेवले होत्या त्या अतिशय छान ठेवले होत्या आणि महिलांनाही त्यात जास्तच उत्साह वाटला. आणि चांदभैया नेहमीच म्हणजे चांगले चांगले हे कार्यक्रम ठेवतात आणि त्यामुळं चांदभैयाचे किती म्हणजे किती कौतुक करल तेवढं कमी आहे त्या चांदभैयाचे. तर मग असं जर चांदभैयाने जर आम्हाला महिलांना जर ही केलं तर ह्याच्याही पेक्षा आम्ही त्यांच्यामुळं आणखीन जरा ह्याच्यात येऊ आम्ही. तर चांदभैयासाठी आमच्या सगळ्यांच्या इतक्या शुभेच्छा आम्ही देतो सगळे आमच्या कुटुंबाबद्दल, कुटुंबाने आणि मी चांदभैयाबद्दल हार्दिक शुभेच्छा. आणि चांदभैयाचं करल कौतुक तेवढं कमी आहे आम्हाला, कारण का त्यांनी खूप चांगले समाजकार्य वगैरे चांदभैया सगळ्या ह्याच्यात पुढं असतात आणि त्यांना यश मिळतंच चांदभैयांना.